नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। हिंगोली जिल्ह्यातील हरिहरनाथ महादेव मंदिर हिंगणी ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली कावड यात्रा मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाली। हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांग यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 30 ते 40 हजार शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात निघणारी कावड यात्रा यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हरिहरनाथ महादेव मंदिर हिंगणी ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली अशी कावड यात्रा मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली। आमदार संतोष बांगर यांनी स्वतः अभिषेक व आरती केल्यानंतर ओम कयाधू अमृतधारा महादेवा चरणी नतमस्तक होत देशाला कोरोना महामारीपासून वाचवण्याचे साकडे घातले गेले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजीराव बेले, जिल्हा पंचायत समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव चौतमोल, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, हिंगोली नगर परिषदेचे बांधकाम सभापती श्रीराम दादा बांगर, उपजिल्हा प्रमुख डी के दुर्गे, शंकर यादव, रत्नाकर दादा बांगर, दिनकरराव गंगावणे, सुधाकर गंगावणे व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। प्रभू नांगरे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।